या सेशनमध्ये आपण डिफरेंशियल ॲम्प्लिफायरचे पॅरामीटर्स किंवा ऑपॅम्पचे पॅरामीटर्स जे ट्रान्झिस्टर जे आहेत त्याच्या मिसमॅचमुळे आपल्याला मिळत आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आता ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला दोन ट्रान्झिस्टर्स जे आहे दिसत आहेत, ते दोन्ही ट्रान्झिस्टर्स जे आहे डिफरेंशियल ॲम्प्लिफायरचे त्यांना इनपुट्स दिलेले आहेत, म्हणजे डबल एंडेड इनपुट आहे आणि एकच आउटपुट काढलेलं आहे, याला सिंगल एंडेड आउटपुट आपण म्हणतो. हा आउटपुट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढलेला आहे. आता इथे जो आहे V1 ला आपण इनपुट दिल्यानंतर आउटपुट जो आहे त्याच्यासारखाच म्हणजे इन फेज मिळतो, म्हणून ह्याला आपण नॉन इन्व्हर्टिंग इनपुट असं म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस V2 ला आपण इनपुट देतो तर आउटपुट जो आहे तो त्याच्या विरुद्ध मिळतो, म्हणजे 180 डिग्रीज फेज शिफ्ट मिळतो, म्हणून आपण त्याला इन्व्हर्टिंग इनपुट म्हटलेलं आहे. आता हे जे पॅरामीटर्स आहेत, जसं की आपण म्हटलं की ट्रान्झिस्टर्स हे परफेक्टली जे आहेत मॅच होत नाहीत, म्हणजे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बीटा आणि VB हे मॅच होत नाहीत, त्यांच्यामध्ये थोडंफार हा डिफरन्स असणारच आहे. जरी ते सेम नंबरचे ट्रान्झिस्टर सेम बॅचचे जरी ट्रान्झिस्टर्स असले तरी, तर याचा जो आहे जे पॅरामीटर्स जे आहेत ते आपण बघायचं आहे. ते आउटपुट पहिला जो आहे तो आउटपुट ऑफसेट व्होल्टेज आहे. आता जो आउटपुट ऑफसेट व्होल्टेज जो आहे तो आपल्याला जे काही ट्रान्झिस्टरचे VB जे आहे त्यामध्ये जो फरक असणार आहे त्यामुळे आपल्याला हा आउटपुट ऑफसेट व्होल्टेज मिळणार आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ ऑफसेट म्हणजे फरक म्हणजे डिफरन्स. आता इथे बघूया आपण, ज्यावेळेला आपण दोन्ही इनपुट्सला ज्यावेळेस 0 देणार आहे त्यावेळेला आपल्याला आउटपुटसुद्धा 0 मिळायला पाहिजे, पण तो आउटपुट 0 न मिळता आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मिळणार आहे, कारण ह्या दोन्ही ट्रान्झिस्टरच्या VBEमध्ये फरक असणार आहे. जर सपोज ह्या ट्रान्झिस्टरचा जो आहे म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जो ट्रान्झिस्टर आहे त्याचा VBE जो आहे तो कमी असेल तर आपल्याला आउटपुट ऑफसेट व्होल्टेज हा पॉझिटिव्ह असणार आहे, आणि जर इन्व्हर्टिंग टर्मिनलचा VBE जर कमी असेल तर आपल्याला ऑफसेट व्होल्टेज हा निगेटिव्ह मिळणार आहे. आता जो ऑफसेट व्होल्टेज जो आहे हा म्हणजे जो डिफरन्स आहे म्हणजे 0 असला पाहिजे होता, पण जो डिफरन्स मिळालेला आहे आपल्याला तो घालवण्यासाठी किंवा ह्या आउटपुट व्होल्टेज जो आहे इनपुट व्होल्टेज 0 असताना आपल्याला 0 करण्यासाठी आपल्याला इथे जो आहे ॲडिशनल व्होल्टेज द्यावं लागणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आउटपुट जो ऑफसेट व्होल्टेज जो आहे तो 0 करावा लागणार आहे. आता हा जो इनपुट व्होल्टेज जो दिलेला आहे आउटपुट ऑफसेट व्होल्टेज जो 0 करण्यासाठी त्याला इनपुट ऑफसेट व्होल्टेज असं म्हणतो, आणि इनपुट ऑफसेट व्होल्टेज बरोबर आउटपुट ऑफसेट व्होल्टेज डिवायडेड बाय गेन असा त्याचा फॉर्म्युला आहे. हे का घडतं, कारण एक जो ट्रान्झिस्टर आहे त्याच्यामधला जो जास्त कंडक्ट करतो त्यामुळे हा प्रॉब्लेम असतो की VBE त्याचा जो आहे कमी असल्याकारणाने तो जास्त कंडक्ट करणार आहे. आता इथे जो आहे आपण इनपुट ऑफसेटचा फॉर्म्युला बघितला, आउटपुट ऑफसेट व्होल्टेज डिवायडेड बाय गेन जो आहे. आता इनपुट ऑफसेट करंट हा सेकंड जो पॅरामीटर आहे. आता आपल्याला माहीत आहे की हा जे ट्रान्झिस्टर्समध्ये जे आहेत बीटामध्ये जो फरक असतो मिसमॅच असतो त्यामुळे आपल्याला आउटपुट ऑफसेट करंट मिळतो. आता आपण आपल्याला ज्यावेळेला आउटपुट ऑफसेट व्होल्टेज मिळणार आहे त्यावेळेला त्याला इलिमिनेट करण्यासाठी त्याला काढून टाकण्यासाठी आपण काय करतो, इनपुट ऑफसेट व्होल्टेज देतो. म्हणजे इनपुटला आपण एका टर्मिनलला एक डिफरन्स जो आहे व्होल्टेजमधला जो डिफरन्स आपण जो त्याला दिल्यामुळे आपल्याला आउटपुट व्होल्टेज जो आहे तो 0 होणार आहे. आता हा व्होल्टेज दिल्याकारणाने काय होणार आहे, दोन जे टर्मिनल्स आहेत त्याच्या करंटमध्ये डिफरन्स असणार आहे. आणि हा जो आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा की IB1 जो आहे 75 मायक्रोअँपियर्स आहे, IB2 जो आहे तो 65 मायक्रोअँपियर्स आहे, ह्यांच्यातला जो डिफरन्स आहे 10 मायक्रोअँपियर्स ह्याला इनपुट ऑफसेट करंट असा आपण म्हणतो. आणि हा जो आहे हा जो करंट आहे ज्याची व्हॅल्यू जी आहे ती ट्रान्झिस्टर किती मॅच झालेले आहेत किंवा किती क्लोजली मॅच्ड आहेत ह्याबद्दल तो हा आकडा सांगतो. जर सपोज हा 0 असेल इनपुट ऑफसेट करंट जर 0 असेल तर आपण म्हणतो की दोन्ही ट्रान्झिस्टर परफेक्टली मॅच आहेत, पण असं घडत नाही, त्यांच्यामध्ये थोडा तरी डिफरन्स असतोच. त्यानंतर तिसरा जो पॅरामीटर आहे तो इनपुट बायस करंट आहे. आता आपल्याला माहीत आहे हा जो आहे जो दोन ट्रान्झिस्टर जे आहेत इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग जे ट्रान्झिस्टर्स आहेत त्याला कार्य करण्यासाठी हा इनपुट बायस जो आहे म्हणजे इनपुट बायस करंटची आवश्यकता आहे. हा जो करंट आहे हा DC करंट आहे, म्हणजे ज्यावेळेला आपण इनपुटला सिग्नल देत नाही त्यावेळेला इथे जो फ्लो होणारा करंट आहे इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलकडे फ्लो होणारा जो करंट आहे त्याला आपण DC बायस करंट असं म्हणतो.
इनपुट बायस करंट असं म्हणतो, आणि ह्या दोन बायस करंटचा जो ॲव्हरेज आहे म्हणजे सरासरी जो आहे त्याला आपण म्हणजे इथं IB1 आणि IB2 जो करंट फ्लो होणार आहे त्यांची जी बेरीज करून ज्यांची सरासरी काढली जाणार आहे, ॲव्हरेज काढलं जाणार आहे, त्याला आपण इनपुट बायस करंट असं म्हणतो. आता इथे उदाहरण दिलेलं आहे, IB1 जो आहे करंट तो 85 मायक्रो एम्पियर्स आहे, IB2 जो आहे तो करंट जो आहे 75 मायक्रो एम्पियर्स आहे, ह्यांचं जे ॲव्हरेज काढलं आहे तो 80 मायक्रो एम्पियर्स आहे. म्हणजे ह्याचा अर्थ जो आहे की ह्या जे जो ऑप ॲम्प आहे तो किती 80 मायक्रो एम्पियर्स जो आहे तो करंट ड्रॉ करणार आहे किंवा तो कन्झ्युम करणार आहे करंट या सिग्नल नसताना. आता सपोज इथे जर आपण जे आहे एक टर्मिनल जसं की इथे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जो आपण ओपन केलेला आहे, तर इथे जो ह्या ट्रान्झिस्टरचा जो करंट आहे तो 0 असणार आहे, म्हणजे इथे जो ट्रान्झिस्टर आहे तो वर्क करणार नाही. आता इथे जो आहे तो ट्रान्झिस्टर वर्क करणार आहे पण हा ट्रान्झिस्टर वर्क करणार नाही, म्हणजे ओव्हरऑल जो आहे ऑप ॲम्प जो आहे तो कार्य करणार नाही आणि आपल्याला जो आउटपुट जो आहे तो मिळणार नाही, तो परफेक्ट आउटपुट आपल्याला मिळणार नाही. म्हणजे दोन्ही ट्रान्झिस्टर्स डिफरेंशियल ॲम्प्लिफायरमध्ये कार्य करण्यासाठी किंवा या ऑप ॲम्पला व्यवस्थित कार्य करण्यासाठी त्याला बायस करंट द्यावा लागणार आहे आणि तो खूप गरजेचा आहे. इनपुट बायस करंट जो आहे ते दोन्हीही ट्रान्झिस्टर्सला असले पाहिजेत, ह्याला आपण इनपुट जे आहे बायस करंट असं म्हणतो, म्हणजे DC करंट जो आहे ॲव्हरेज DC करंट. थँक्यू.